दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा. माध्यम कोणतेही असो डझंट मॅटर, संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो. आपण नाकारले तरी फॅक्ट ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो आपल्याही न कळत. आमच्या जुन्या घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते. रात्री त्याची फुले ओघळायला सुरुवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यंत तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकी जवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा. त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधी कधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे, कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते माहीत नाही, पण तो आपल्या फांद्या हलवून कधी पाणी नाचवून तर कधी सतत फुले ओघळून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमलं तर त्या दिवशी त्याच्या फुलांचा सडा कमी दिसायचा, माझे डोळे भरून यायचे. त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. काही दिवसांनी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले. त्यानंतरचे 2 दिवस तोही मलूल वाटत होता. ना त्याने मला पाहून फुले बरसवली, ना पानांची सळसळ केली. काही दिवसांनी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला. मला तर त्याच्याकडे बघवेना, तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले. त्याच्या खोडाला मिठी मारली आणि उक्साबोक्षी रडून घेतलं. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता. मी त्यातली काही फुलं उंदळीत घेतली, हलका त्यांचा वास घेऊन माझ्या रुमालात ठेवले आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले. काही दिवसांनी पाहिलं तो प्राजक्त आहे, पण खिडकीजवळची फांदी मात्र सुकून गेली. म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत राहा. माहीत नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल. काय पटते का?